गोवा व महाराष्ट्राचे तहान भागवणारे तिलारी आंतरराष्ट्रीय पाटबंधारे प्रकल्पाचे मुख्य धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे अतिरिक्त पाणी कोणार पुच्छ कालव्यातून तिलारी नदीला सोडले जात आहे. गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पाण्यावर गोव्याची तहान भागवली जाते. महाराष्ट्रातील दोडामार्ग व सावंतवाडी या दोन तालुक्यात तिलारीच्या धरणातून शेती व उद्योग धंद्यासाठी व गोव्याला पिण्यासाठी तिलारीचे पाणी उपयुक्त ठरते. दरवर्षी जूनच्या अखेरीस तिलारी धरण तुडुंब होते, मात्र यावर्षी पावसाचा जोरच नसल्याने जुलै 15 उलटल्यावर गेले 2-3 दिवस पावसाचा जोर राहिल्याने तिलारीचे धरण पूर्ण क्षमतेने भरले. 16 TMC पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाच्या सॅडल डॅमचे दरवाजे जुलै 21 बंद केले जाणार असून सध्या याच डॅममधून अतिरिक्त पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे तिलारी नदीची पाण्याची पातळी सुद्धा वाढली आहे. त्यामुळे गेले 2-3 दिवस घोडगे परमे पुलही नदीच्या पाण्याखाली गेले होते, मात्र कालपासून पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने गोव्याचा पुढील वर्षाचा पाण्याचा प्रश्न निभावला आहे.